एंड वी हैड वन डिस्कशन की एक एल्युमनी कमिटी फॉर्म होणार आणि त्या एल्युमनी कमिटीचा एक सेट ऑफ पर्पज वॉज डिसाइडेड की याच्यामधनं काहीतरी फ्रुटफुल होणार टू दी ज्युनियर्स टू दी सिनियर्स दोज आर वर्किंग इन इंडस्ट्री किंवा जे काही गव्हर्नमेंट सेक्टर मध्ये आहे आणि ऍज अ कम्युनिटी इट विल ग्रो. पण प्रत्येक वेळेस माय ऑब्झर्वेशन इज सिन्स 2007 ला पहिलं अल्युमिनी मीट झालं होतं त्यापासून आजपर्यंत इट्स बीन ऑलमोस्ट 12 इयर्स प्रत्येक वेळेस एक अल्युमिनी मीट होते. चार पाच सिनियर्स स्पीकर्स माझ्यासारखे प्रत्येक वेळेस दरवर्षी बोलतात आणि त्याचा तो आउटकम रिझल्ट जो आहे तो जे आपले करंट स्टुडंट शिकत आहेत म्हणा किंवा जे बाहेर मार्केटमध्ये आहेत त्यांना ऍज सच बेनिफिट नाही घेता येत. तर आय विल हम्बली रिक्वेस्ट एव्हरी वन हू एव्हर आय कुड सी ऑलमोस्ट 80-83 स्टुडंट्स आय जॉईन मेनी ऑफ देम नो मी व्हेरी वेल. तर सगळ्यांना माझी एक हम्बल रिक्वेस्ट असेल की जेव्हा एखादं आपण अल्युमिनियम मीट ऑर्गनाइज करतो तर इट शुड नॉट बी लाईक ओनली गेट टुगेदर की आपण इथे भेटलो आणि सगळ्या लोकांसोबत आपण आपलं काहीतरी प्रेझेंटेशन दिलं मी काय करतोय तो काय करतोय हा काय करतोय. इन्स्टेड ऑफ दॅट इफ द एजेंडा ऑफ अल्युमिनी वुड हॅव बीन फॉर द बेटरमेंट ऑफ द सोसायटी काहीतरी आपण वेगळं करू शकलो असतो किंवा काहीतरी वेगळं करू शकतो ह्या विषयावरती जर आजचं डिस्कशन झालं असतं किंवा याच्या पुढे जर होणार असेल तर एक माझ्या बॅचच्या हिशोबाने वी आर दी फर्स्ट बॅच स्टुडंट 2003 आणि आमच्या बॅचचे ऑलमोस्ट 44 स्टुडंट एव्हरीबडी सेटल्ड नाऊ वी आर अबाउट मिडल एज नाऊ. 35 नंतर एक बऱ्यापैकी एक सेटलमेंट आलेली आहे सगळ्यांना आणि या सेटलमेंट मध्ये जर जर आपल्या कम्युनिटीला काही बेनिफिट करून घेता आला बरेच सारे माझ्या बॅचचे यूपीएससी मध्ये आहेत एमपीएससी करून झाले आहेत बिझनेस मध्ये एक दोन लोक आहेत तर एक एजेंडा जर क्लिअर केला आणि त्या एजेंडावरती जर डेडिकेटेडली आता मी बघतो की गडगे सर खूप सारे एफर्ट्स टाकतात मीन्स फॉर एव्हरी ओकेजन कोणतंही पार्टिसिपेशन असेल काही असेल तर ही इज दी वन पर्सन जे की इमिडिएट लेवलला प्रोग्राम सक्सेसफुल करण्यासाठी प्रयत्न करतात पण हीच बॉन्डिंग जर सगळ्या स्टाफ मेंबर्सने किंवा स्टुडंट्सने एक म्युच्युअल असोसिएशनने केली तर याचं आउटकम काहीतरी वेगळं असू शकतं. आय होप ह्या मीटिंगच्या किंवा या डिस्कशन नंतर काहीतरी याचं एक फर्म आउटकम काहीतरी तयार होईल आणि त्याचा रिझल्ट काहीतरी येईल. कारण 2 इयर्स बॅक इफ आय रिमेंबर माझ्या बॅचच्या माझ्या 2-3 वर्ष ज्युनियर बॅचच्या स्टुडंट्सने वॉट देवर सेईंग इज देवर रेडी टू गिव्ह स्कॉलरशिप टू दी एक्झिस्टिंग स्टुडंट्स and also few of them were ready to help those who are needy. ata ya sagya yacha madhe jar ekada alumni ready ahe kahi tari help karayla kiwa ek direction ghun konala tari navin disha dayla tyanantar ek business sales discussion zalo hota mhanje mi last meeting la pan bollelo last meeting la pan discussion last alumni la pan discussion kelna वेन एव्हर आय सी की एक अल्युमिनी सेशन होतं आणि किंवा मग कोणतं पण कॉलेज प्रेझेंट करतं तर व्हॉट दे प्रेझेंट इज हा ह्या गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जॉब करतो हा यूपीएससी झालेला आहे हा एमपीएससी झालेला आहे हा ह्या प्रायव्हेट कंपनीमध्ये झालेला आहे. इंडियन एज्युकेशन सिस्टीम जी आहे ती एका बिझनेसला प्रमोट नाही करत म्हणजे नो बडी वॉन्ट्स टू डू गो इन टू द बिझनेस किंवा आपण ज्या कल्चरमध्ये वाढलेलो असतो त्या कल्चरमध्ये कोणी बिझनेसला प्रमोट नाही करत. आणि लास्ट डिस्कशन मध्ये पण वी हॅड से हाफ अन आवर डिबेट की तुम्ही बिझनेसशी रिलेटेड एक बिझनेस सेल तयार करा त्याच्यामध्ये एंटरप्रिनर्स आहेत त्यांना तुम्ही तुमच्या स्टुडंटला राईट फ्रॉम दी फर्स्ट इयर जर तुम्ही एमपीएससीचा सेल रन करता तुम्ही प्रायव्हेट कॉलेजमध्ये कॅम्पस करता याच्याऐवजी this is not the future why to work as a employee for whole of it apan atta bagitla the 99% people who atta agriculture sector madhe last 2-3 years madhe khup jasta development challeli ahe koni tari mechanical engineer agriculture sector
इलेक्ट्रिकल इंजिनियर मध्ये सेल करतो आपली कम्युनिटी एवढी आणि त्यांना जर आपण बिझनेस रिलेटेड मोटिवेट करू बिझनेस रिलेटेड म्हणजे अजून पण मी माझ्या कॉलेज रिलेटेड आहेत ना खूप जास्त टॉक काय होतं की अरे की यूपीएससी की फी सायंटिस्ट ऍग्रिकल्चर सेक्टर मध्ये जर बिझनेस रिलेटेड कोण त्यांना जर ते डिरेक्शन दिलं तर बिलीव मी प्रत्येक जो आपला पासवर्ड असेल तो त्याचा 100% शेअर टर्नओव्हर होऊ शकतो. एवढ्या मोठ्या ऑपॉर्च्युनिटी ऍग्रिकल्चर सेक्टर मध्ये आहे पण राईट फ्रॉम दी टॉप मॅनेजमेंट टिल दी ते म्हणजे आमच्यासारखे लोक पण त्याला रिस्पॉन्सिबल असतात की तुम्ही डिस्कशन करताना एक जॉब 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 शी रिलेटेड तुम्ही स्टुडंट्सला माइंड मध्ये फिट करत असतात की दिस इज योर करिअर करिअर तुम्ही चांगला अभ्यास करा आणि चांगला जॉब घ्या चांगली प्लेसमेंट घ्या. पण ह्याच्या पलीकडे एक बिझनेस सेलचं चांगलं ऑप्शन आहे नॉट बिकॉज आय एम इन टू बिझनेस बट आय से की ऍग्रिकल्चरच्या सेक्टरशी रिलेटेड मी परत सांगतो की खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत मार्केटमध्ये. सेंट्रल गव्हर्नमेंट खूप मोठ्या मोठ्या आहे फक्त एक इनिशिएटिव्ह घेणं गरजेचं आहे आणि आपला कॉलेजचा आणि युनिव्हर्सिटी म्हणजे आता यांच्या सगळ्या असोसिएशनने जर एक नवीन युजर देता आला तर मला असं वाटतं की अजून वेगळ्या लेवलला आपलं कॉलेज ची विद्यार्थ्यांची प्रगती होऊ शकते. तर ओव्हरऑल 17 वर्षाचा एक्सपिरियन्स 17 वर्षाची जेन्युअर जर्नी कन्फरन्स सगळ्यांचा 9 ते 6 जॉब आला आणि त्याच्यामुळे मग सॅटर्डे संडे पण आपण करू शकलो असतो पण ठीक आहे दिस इज गुड सगळ्या अलुमनीच्या वतीने आणि जर एजेंडा जर क्लिअर असला तर अजून याला मोर प्रोडक्टिव्ह आपल्याला करता येईल. सो थँक्यू व्हेरी मच देशमुख सरांना स्पेशली गडगे सरांना तुम्ही ऑर्गनाइज केलं आणि आनंद की जेव्हा पुन्हा एक वार आम्ही तुमच्यासोबत डिस्कस करतो आणि जुन्या ट्रेनना उजाळा देतो. थँक्यू थँक्यू व्हेरी मच. थँक्यू संदीप. इथे मला एक दोन शब्द सांगावेसे वाटतात की संदीपने जे काही 2008 पासून आपण सर्व विद्यार्थ्यांचा जो काही मानस आहे अल्युमिनियम मीट त्याच्यातून आपल्याला काय करता येईल जसं काही सोशली काही काम करता येईल का वगैरे किंवा विद्यार्थ्यांना काही आपल्याला स्कॉलरशिपच्या माध्यमातून आपले अल्युमिनी तयार आहेत स्कॉलरशिप वगैरे देण्यासाठी तर इथे एक मला सगळ्यांना सांगावं असं वाटतंय की आपण साधारणतः फेब्रुवारी मार्चमध्ये आपली रजिस्टर्ड अल्युमिनीची सगळी तयारी केली होती परंतु नंतर कोविडमध्ये थोडंसं थांबलंय परंतु आपल्या सर्व ज्याला त्याला जे काही डॉक्युमेंट्स लागतात तर आपण रजिस्टर्ड अल्युमिनी आपल्या कॉलेजची सेपरेट आपण पुढच्या 1-2 महिन्यामध्ये आपली अल्युमिनी रजिस्टर होईल सर्व मेंबर्स आपण रजिस्टर करून घेणार आहोत आपण अल्युमिनीची आपली बॉडी पण तयार केलेली आहे आणि त्या एकदा रजिस्टर्ड अल्युमिनी झाली म्हणजे आपल्याला जसं संदीपचं म्हणणं आहे तसं आपल्याला काही सोशल कामं करता येतील किंवा इतरही गोष्टींमध्ये आपल्याला काम करता येऊ शकेल. तर पुढच्या 1-2 महिन्यात आपण आपले अल्युमिनी पहिली रजिस्टर करून सर्व मेंबर्स त्याचे रजिस्टर मेंबर असतील. तसंच आणखी एक संदीपची एक चांगली आयडिया होती की आपला एखादा बिझनेस सेल का नसावा आपल्या कॉलेजचा की ज्याच्यामध्ये सर्व आपले अल्युमिनी जे काही एंटरप्रिनर म्हणून काम करतायत किंवा चांगल्या चांगल्या बिझनेसेसमध्ये आहेत तर त्यांचा आपल्या नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांना फर्स्ट इयरपासून कसा फायदा होईल तर त्याचंही आपण नक्कीच काम चालू करू आणि आपला एक आपल्या अल्युमिनीमार्फत किंवा कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग बिझनेस सेल असा एक आपण सेल नक्कीच करू. संदीपला माझी रिक्वेस्ट राहील की त्याबद्दल थोडंसं आम्हाला सविस्तर असं थोडंसं मार्गदर्शन करावं की काय करता येईल त्यात मी वैयक्तिकरित्या चांगलं लक्ष घालून आपण हा बिझनेस सेल नक्कीच आपण स्थापन करू आणि आपले रजिस्टर अल्युमिनी पण आपण स्थापन करू की ज्याच्या योगे आपल्याला या सर्व गोष्टींचा निपटारा करता येऊ शकेल. थँक्यू थँक्यू सर. नाव आय रिक्वेस्ट तुषार करांडे सर टू एक्सप्रेस देअर व्ह्यू. तुषार करांडे सर
is not responding. Okay, we will move further. Now I request Now I request Dr. Sandeep Davange sir from batch 2005 to 2009, working as a scientist in ICIL CIPET Ludhiana, to share their views. Sir, please. Dr. Sandeep Davange sir. Hello, am I audible to you? Yes sir, you are audible. You can continue. Dr. Deshmukh sir, college principal. सर्वांचे आवडते डॉक्टर निलेश गडगे सर, सर्व अल्युमनी मित्र मैत्रिणींना नमस्कार. मी स्वतः आधी इंट्रोड्यूस करतो. माझं नाव डॉक्टर संदीप दवंगे आहे. मी बीटेक के क्यू कॉलेज मधून 2005 ते 2009 या बॅच मधून केलं. त्यानंतर ओडिशा इन्स्टिट्यूट ऑफ ऍग्रिकल्चर अँड टेक्नॉलॉजी मधून एम टेक केलं आणि पी एच डी मी IRI न्यू दिल्ली वरून केलं. 2017 साली मी ICR ला सायंटिस्ट म्हणून जॉईन केलं आणि त्यानंतर माझं पोस्टिंग सीफेट ला झालं, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट हार्वेस्ट इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी लुधियाना. 3 वर्षापासून मी इथं कार्यरत आहे. आधी आपल्या तुषार सरांनी ज्याप्रमाणे सांगितलं की महाराष्ट्राच्या बाहेरच कॉलेज कम्प्लीट झाल्यापासून महाराष्ट्राच्या बाहेर राहिल्यामुळे अल्युमनी मीटला पर्सनली उपस्थित राहायला कधी जमलं नाही. हे जे इनिशिएटिव्ह आहे एकदम चांगलं इनिशिएटिव्ह आहे, खास करून जे आउट ऑफ द रीच कॅन्डिडेट आहे महाराष्ट्रामधून बाहेर, नाशिकमधून बाहेर, ज्यांना इमिजिएटली कॉलेजला जाऊन व्हिजिट करणं जमत नाही त्यांच्याकरता हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. यासाठी मी आधी सर्वांचे ऑर्गनायझिंग कमिटीचे आणि कॉलेजचे प्रिन्सिपल सरांचे आभार मानतो. आपल्या करिअरमध्ये कॉलेजचा हा कॉलेजचा जो रोल असतो तो अत्यंत महत्वपूर्ण असतो. आपल्या आयुष्याला कला am I audible? Yes, you are audible. Actually मध्येच अनम्यूट झालं होतं. तर मी सांगत होतो की जसं आपलं जीवनात आपलं करिअर आहे तिची दिशा ठरवण्याकरता ही डिग्री कॉलेज, त्याचा क्युरिक्युलम, तिथे लागणारे लोक, तुम्हाला गाईड करणारे लोक फार महत्वाचे असतात. रिसर्चर बनणे किंवा सायंटिस्ट बनण्याची जी स्कूलिंग तयार झालं ते माझं सेकंड इयर आणि थर्ड इयरला जे ट्रेनिंग होतं, 1 मंथ ट्रेनिंग, त्या ट्रेनिंग दरम्यान मी इथे सीपेटलाच आलो होतो. सीपेटचा आमचा आबोर कॅम्पस आहे आणि तिथेच येऊन सायंटिस्ट वगैरे होते त्यांच्याशी इंटरॅक्शन 1 महिन्यामध्ये जे म्हणजे ते जे काम करत होते, ज्याप्रमाणे जे वर्क करत होते त्याच्यापासूनच प्रेरणा घेऊन मग आपल्याला पण या फील्डमध्ये काहीतरी काम करता येऊ शकतं. ही एक आपल्याला जी इच्छाशक्ती जागृत होते किंवा आपला इंटरेस्ट आपल्याला कळतो की आपल्याला कोणत्या साईडला जायचं आहे ते या वेळेस क्लिअर झालं होतं. त्या दृष्टीने जसं आपण मग आमच्या बॅचमध्ये बरेच जण MBA ला ऍडमिशन झालं, काही जणांनी कॉम्पिटेटिव्ह प्रिपरेशन केलं, ते मी माझा रस्ता क्लिअरली चूज केला होता की मला MTech करायचं आणि त्याच्यानंतर मग ऍज अ सायंटिस्ट म्हणून पुढे काम करायचंय. त्याच हिशोबाने मी आपल्या स्टेप्स घेत गेलो. तर कॉलेजचा रोल यामध्ये फार महत्वाचा असतो. जसं आम्हाला अत्यंत व्यवस्थित गायडन्स देणारे आमचे सिनियर होते, कॉलेजचे टीचर्स होते, त्यांच्यामुळे ह्या गोष्टी अचीव करणं थोडं सोपं झालं. जसं आमची तिसरी बॅच होती तर त्यावेळेस फॅसिलिटीजच्या नावाने म्हणजे फॅसिलिटीज म्हणाल तर एवढ्या विशेष नव्हत्या त्यावेळेस माझ्या मते. आताच्या कम्पॅरिझन मध्ये त्यावेळेस फॅसिलिटी अत्यंत नगण्य होत्या. आम्ही आमचे टीचर आम्हाला इंजिनिअरिंग कॉलेजच्या लॅब मध्ये घेऊन जायचे, तिथे आमचे प्रॅक्टिकल व्हायचे, कधी तिथे अवेलेबिलिटी नसायची, कधी त्यांचे डिव्हिजनचे डिपार्टमेंटचे प्रॅक्टिकल चालायचे तर आम्हाला वेट करावं लागायचं. या सगळ्या गोष्टींतून पुढे येऊन काहीतरी चांगल्या गोष्टी घडत आहेत. तर आणि आता जो कॉलेजचा आपला जो जे बीज 2003 साली लावलं गेलं त्याचा आता हळूहळू वटवृक्ष होतोय.
तर या गोष्टी बघून व्यक्तिशः मला अत्यंत आनंद होतो. तर आणि या एवढ्या मोठ्या जर्नी मध्ये सर आता ऍज अ सायंटिस्ट म्हणून मी जेव्हा मागे वळून बघतो तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की इव्हन बीटेक ला असताना आपण जे कोर्स वर्क जे करतो त्याचा ऍक्च्युअल रिलेव्हन्स काय, आपण का करतो ते, त्याचं इंडस्ट्रीमध्ये ऍप्लिकेशन काय, फील्ड मध्ये ऍप्लिकेशन काय, ह्या गोष्टी आपण विद्यार्थ्यांना पहिल्यांदाच एक्सप्लेन करायला हव्या. जसं आपलं फॉर एक्झाम्पल थर्मोडायनॅमिक्स आहे, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, थिअरी ऑफ मशीन, या सगळ्या मशीन डिझाईन, हे सगळे कोर्स वर्क आपल्याला काय आहे. मोस्टली म्हणजे माझ्या बाबतीत तरी असं बऱ्याच वेळा झालं की काही कोर्स वर्क आपल्याला त्यावेळेस का करतोय आपण, त्याचा काही एक गंध लागत नव्हता. फक्त कोर्स वर्क करतोय, प्रॅक्टिकल करतोय, रेकॉर्ड कम्प्लीट करतोय, एक्झाम देतोय. ज्यावेळेस मी एमटेकला गेलो त्याच्यानंतर ज्यावेळेस आपल्याला प्रोसेसिंगचे वेगवेगळे सब्जेक्ट होते, त्याच्यामध्ये हीट अँड मास ट्रान्सफर हा सेपरेट सब्जेक्ट होता, त्याच्यामध्ये कळालं की थर्मोडायनॅमिक्स ऍप्लिकेशन फूड प्रोसेसिंग मध्ये कसं आहे किंवा फार्म मशिनरी मध्ये कसं आहे, या गोष्टी त्यावेळेस कळल्या की ज्या आपल्याला बीटेक मध्ये किंवा तो सब्जेक्ट आपण ज्यावेळेस शिकायला सुरुवात करतो त्यावेळेस कळायला हव्या होत्या. तर माझा एक पर्सनल ओपिनियन आहे, मे बी बाकी अल्युमिनाय किंवा टीचिंग स्टाफ यांचं ओपिनियन इट मे व्हॅरी, बट आय पर्सनली थिंक दॅट दीज काइंड ऑफ थिंग्स शुड बी टेकन केअर ऑफ ऍट द स्टार्ट ऑफ कोर्स वर्क. इट विल रिअली हेल्प अवर स्टुडंट टू अंडरस्टँड व्हाय दे आर लर्निंग दोज सब्जेक्ट अँड इट विल रिअली facilitate to choose them what kind of subject they choose in future. Tasa sad adit ka hi seniors ne sangitla ki vidyarthyanna job oriented banavnyata kadhi kadhi prayatna hoto, job asa pratyekala milava yacha madhe dumat nahi pan fakta jobs aple target ahe ashi jar mansikta vidyarthyanchi banat asel tar that's really sad. सध्या जसं एंटरप्रेन्योरशिप करता अनेक स्कीम्स गव्हर्नमेंटच्या येत आहेत आणि ऍग्रिकल्चर सेक्टरला किंवा ऍग्रिकल्चर सेक्टरला कधी नव्हे ते एवढं इम्पॉर्टन्स दिलं जात आहे. तर त्यामध्ये जसं ऍग्रिकल्चर फूड, जसं मी माझं स्पेशलायझेशन ऍग्रिकल्चर प्रोसेस इंजिनिअरिंग आहे, सो आय कॅन टॉक अबाउट दॅट लिटल बिट मोर इन डिटेल. ऍग्रिकल्चर प्रोसेसिंग मध्ये आपलं युथचं पार्टिसिपेशन फार कमी आहे. ऍग्रिकल्चर म्हणजे फूड प्रोसेस, फूड खाण्याचं जरी प्रमाण कमी असलं तरी आपल्याला कोरोनाच्या या टफ टाइम मध्ये आपल्याला कळलं की प्रोसेस फूडची अवेलेबिलिटी जर असली तर थिंग्स वुड बी व्हेरी इझी फॉर ऑल द कम्युनिटी. ऑल सोशल ऍस्पेक्ट जर आपण याचा बघितला तर प्रोसेस फूड जर अवेलेबल असलं तर उपासमार होणे किंवा कमतरता पडणे पदार्थांची, धान्याची, तर या गोष्टी कमी होऊ शकतात. त्याच्याकरता जसं आपण सप्लाय चेन मॅनेजमेंट किंवा सप्लाय चेन मधचा एक आपण पार्ट होऊ शकतो, आपण स्वतः सुरू करू शकतो सप्लाय चेन किंवा प्रोसेसिंग युनिट्स आपण स्थापन करू शकतो, या सगळ्या गोष्टींकडे बीटेक मधून म्हणजे आपल्या डिग्री लेवललाच या गोष्टींकडे जर लक्ष दिलं की या गोष्टी पण आपण आपल्या डिग्री कम्प्लिशन नंतर आपण करू शकतो, या गोष्टींवर जर लक्ष दिलं तर कदाचित आपण जशी उद्योगधंद्यांची जी वाढ व्हायला पाहिजे, ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे, ज्या प्रमाणात नवीन उद्योग समोर यायला पाहिजे, त्या गोष्टी आपण या पॉइंट थ्रू ऍड्रेस करू शकतो. सर्वात शेवटी मी सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देऊ इच्छितो. जर कुणाला जर काही हेल्प लागली, स्टुडंट्स साठी काही हेल्प लागली, काही गायडन्स लागलं किंवा आमच्या इन्स्टिट्यूट मध्ये ट्रेनिंग करता विद्यार्थी येत असतात तर त्यामध्ये काही फॅसिलिटेट जर मी आपल्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना करू शकलो तर मला फार आनंद होईल. मला तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू सर. थँक्यू. नाउ आय रिक्वेस्ट ऑल द अलुमनीज टू इंट्रोड्यूस युअर